लग्न जमण्यासाठी 1,10,000 रुपये रोख आणि 60,000 रुपये किमतीचे दागिने घेतले आणि झाल्यानंतर 6व्या दिवशी नवविवाहिता घरातून गायब झाली। ही घटना सरकोली येथे 24 एप्रिल रोजी घडली आहे। या प्रकरणात पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी पळून गेलेली नवविवाहिता आणि विवाह जमवणाऱ्या अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सर्व फरार आहेत। या संदर्भात फसवणूक झालेला नवरदेव कैलास देवीदास भालेराव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। देवीदास ताटे, बाळू कदम, पूजा पवार, विष्णू काकडे, नवविवाहिता शीतल, भीमराव धुमाळ या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कैलास भालेराव यांनी लग्न जुळवणाऱ्या पूजा पवार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता नंबर ब्लॉकलिस्टमध्ये टाकल्याचं आढळून आलं। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं निष्पन्न झाल्यावर त्यांनी अखेर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।